नर्मदे हर नर्मदे हर। सर्वात पहिली प्रतिक्रिया आपण घेतो आहोत त्या आहेत ललिता भावे, ललिता केदार भावे, आणि त्यांची प्रतिक्रिया मला खूप गमतीदार वाटते, ती मी सगळ्यात आधी वाचतो। त्यांनी लिहिलंय की तुमचे व्हिडिओ मला नोकरीमुळे जरी संपूर्ण पाहता येत नसले तरी मी रात्री झोपल्यावर ऐकत पडते। तुमची नर्मदा परिक्रमा ऐकून मला कधी ही परिक्रमा जमेल का अशी ओढ लागली। तसेच कित्येक व्हिडिओ मी परत परत ऐकलेत आणि तुमचे व्हिडिओ म्हणजे माझ्यासाठी रात्री एक प्रकारे अंगाईगीतच, कारण मी ते लावते आणि ऐकत पडते आणि मला गाढ झोप लागून जाते, ती पण नर्मदेच्या सहवासात। ललिताजी तुम्ही खरंच भाग्यवान आहात की तुम्हाला मैयाबद्दल तुमच्या मनात अतीव भक्तिभाव श्रद्धा आहेत, आणि त्यामुळे आणि मलाही आनंद वाटतो की व्हिडिओ लावल्यानंतर तुम्ही तो ऐकत ऐकत शांत झोपी जाता। जर मैयाच्या अनुसंधानात राहायचं असेल तर हा उत्तम मार्ग आहे, तुम्हाला तो आपोआपच प्राप्त झालेला आहे, कारण मैयाचं बद्दल मैयाचं संस्मरण स्मरण मैयाचं भजन कीर्तन काहीही ऐकत तर जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा सकाळी तुम्ही उठेपर्यंत तुमचं सबकॉन्शियस मन हे अनुसंधानातच राहतं, त्यामुळे सकाळी उठल्या परत तुम्हाला नर्मदे हर असं म्हणायची इच्छा नक्की होत असणार। मला अतिशय आनंद झाला आणि मी तुमचा ऋणी आहे। तुम्ही व्यक्तिशः मला लिहून कळवलं देखील, तर अशीच तुमची भक्ती उत्तरोत्तर वाढो अशी मी मैयाच्या चरणी प्रार्थना करतो। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मालिनीताईंना नमस्कार, तुमच्या दोघांचे नमस्कार। मी तुमचा मालिनीताई खरंच ऋणी आहेत, कारण मला आठवतं अगदी पहिला व्हिडिओ जेव्हा पब्लिश झाला होता नर्मदा परिक्रमेचा 29 जनवरी 2020, त्या दिवशी पहिला कमेंट जो आला होता तो मालिनीताईंचा आला होता। त्यामुळे मालिनीताई तुमचं ऑलरेडी मागच्या जन्माहून या जन्मात तुम्ही भरपूर चांगलं प्रारब्ध घेऊन आलेले आहात आणि त्यामुळे तुम्हाला याही वेळेला सतत मैयाच्या जपामध्ये तपामध्ये अनुसंधानात तुम्ही राहता। तुम्ही रोज प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघता, ह्याचं मला आम्हा दोघांना अतिशय कौतुक आहे, कारण व्हिडिओ पब्लिश झाल्यावरती तुमचं त्याच्यावरती कमेंट येणारच, अगदी काही नसला तर त्याच्यावर नर्मदे हर असं तरी असणारच। अतिशय आनंद आहे, असंच मैयाचं सान्निध्य तुम्हाला दिवसेंदिवस लाभत जावो आणि आनंद आनंद राहो। नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे हर। आणि हा माझा मित्र मनीष कर्णिक म्हणतोय की गुरुजी, अरे महाराज गुरुजी मी नाही आहे बाबा आपण सगळे मैयाच्या पंथाचे वाटसरू आहोत, त्यामुळे मी थोडंसं पुढे असेन कदाचित व्हिडिओज पब्लिश केल्यामुळे, बाकी माझा काही अधिकार नाही आहे मित्रा। तर तुम्ही म्हणता मनीष की कृपया जे अनादिकाळापासून प्रचलित असणारे मैयाजींचे नर्मदा पुराण आहे त्यानुसार कथन करावे असे वाटते, जेणेकरून सर्व स्थान क्रमाने एकवटून कथनाला परिपूर्णता येईल असे वाटते। मी आभारी आहे मनीष की तू एवढ्या आपुलकीनी तुझे विचार नर्मदा पुराणावरती कळवले, खरंच चांगलं आहे। पण मैयाजींनी अजून काही क्लिअरन्स देत नाही आहे मैयाजी, याला तर काय करायचं मला समजत नाही आहे, पण बघू आता, सध्या तर मी काही सांगत नाही जय नाना जय नाना। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आणि आता
मी प्रतिक्रिया बघतो आहे. माझा मित्र सुमंगल अतिशय जुना पाठक, रसिक, भक्त आणि एक परिक्रमावासी. त्याची परिक्रमा झालेली आहे आणि त्याचे चिंतन आपण नेहमी वाचत असतो. प्रत्येक वेळेला तो अतिशय ठोस असे तर्क, ठोस असे विचार देतो. त्याचं वय माझ्या मोठ्या मुलापेक्षाही लहान आहे, भरपूर लहान आहे, पण त्याची परिपक्वता आणि विचार करण्याची शैली अतिशय छान आहे, स्तुत्य आहे, प्रशंसनीय आहे. तर सुमंगलनी मुख्यतः दोन विचार सांगितलेले आहे. जे मनीष म्हणाला ते सुमंगली म्हणतोय की तुम्ही जसं नर्मदा पुराणमध्ये सांगितलेलं आहे तसं तुम्ही सांगा. फक्त तसं सांगताना एक प्रस्तावनेचा भाग त्यामध्ये जोडा की उत्तर तट म्हणजे काय, दक्षिण तट म्हणजे काय, उत्तर तटावरती कुठले कुठले मुख्य शहरं येतात, दक्षिण तटावर कुठले शहर येतात, किंवा एखाद्या तीर्थाचं वर्णन करताना त्यापासून एखादं शहर हे साधारण किती दूर आहे हे तुम्ही सांगा. अतिशय वैज्ञानिक विचार आहे त्याचे. मनीष आणि सुमंगल आणि मालिनीताई, तुमचे विचार अतिशय चांगले आहेत. इथे माझ्या एक दोन तीन अडचणी आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. पहिले तर जे पुस्तक आत्ता माझ्याकडे आहे, ज्याच्याबद्दल मी मागच्या एका एपिसोडमध्ये बोललो होतो, ते पुस्तक काय माहिती, पण ते असं मैयाजींचं क्लिअरन्स नाही आहे त्या पुस्तकावरनं सांगायला. म्हणून मग मी काय केलं, नेटवरनं मी स्कंद पुराण डाउनलोड केलं आणि स्कंद पुराण हिंदीमध्ये मला मिळालं. मला आवश्यकता होती ती मूळ संस्कृत भाषेमधलं जर स्कंद पुराण मिळालं असतं तर मग त्या संस्कृत श्लोकांवरनं आपण आपल्या पद्धतीने त्याला भाषांतरित करून त्याच्यावरती आपले विचार मांडणं ते थोडं अजून एक असं चॅलेंजिंग टास्क वाटतं. मराठी जे पुस्तक माझ्याकडे आहे ज्याला श्रीराम महाराजांनी अनुग्रहित केलेलं आहे, त्या पुस्तकात माझं काय होऊन राहिलं तुम्हाला सांगतो मी. की ते पुस्तक ऑलरेडी मराठीमध्ये आहे, आता ते मराठीतलं पुस्तक मी परत तुम्हाला सांगायचं म्हणजे काय होईल की ऑलरेडी त्यांनी इतकं छान आणि सोप्या सरळ भाषेमध्ये लिहिलेलं आहे की ते पुस्तक तसं तसं वाचल्याशिवाय काही गत्यंतर नाही आहे. त्यात माझे विचार मांडायला, एखादी गोष्ट इंटरप्रिट करायला काही स्कोपच नाही आहे. तुमच्या लक्षात आलं ना पॉईंट? आता मी जेव्हा तुम्हाला सांगतो की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम ब्रज, याचं इंटरप्रिटेशन मी कुठून वाचत नाही, कुठल्या गीता पण उघडत नाही. मी माझ्या मनात आलेले विचार प्रकट करतो आणि त्यामुळे मला समाधान मिळतं की तुम्हाला काहीतरी सांगितल्याचं समाधान मिळतं, माझे विचार मांडल्याचं समाधान मिळतं, माझे विचार तुमच्यापर्यंत पोचल्याचं समाधान मिळतं. तसं समाधान हे जे पुस्तक मी अगदी तुम्हाला सांगितलं, अविनाशजी पाठकांचं, माझा पूर्ण श्रद्धाभाव आहे त्यांच्यावरती, श्रीराम महाराजांवरती, किंवा जे ज्यांनी ते हिंदीमध्ये पुस्तक लिहिलेले आहे ते नर्मदानंद महाराज, त्यांच्यावरती श्रद्धाभाव आहे. पण ते पुस्तक मराठीमध्ये इतकं सुबक, सरळ आणि सोपं लिहिलेलं आहे की तुम्ही तेच वाचावं असं मला वाटतं. मग त्यात माझं व्हॅल्युएडेशन काय? मी जर इथे तुमच्यासमोर यूट्यूबवरती व्हिडिओ लिहितो सांगतो आहे तर माझं त्यात काहीतरी असायला पाहिजे. हा अहंकाराचा भाग नाही आहे, हा समाधानाचा भाग आहे. तुम्हाला पॉईंट लक्षात येतो ना, सुरेश भटांनी कविता लिहिली मालवून टाक दीप. आता मालवून टाक दीप जर तसं तसं तुम्हाला सांगायचं झालं तर मी काय विशेष करतोय, सुरेश भटांनी जे लिहिलेलं आहे तेच मी लिहितोय. किंवा माऊली जर म्हणते की आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे. आता हेच हेच जर लिहायचं असेल तर मग फायदा नाही आहे यूट्यूबवरती करून. म्हणून माझं मत असं आहे की असं काहीतरी पाहिजे ज्यामध्ये मी माझ्याकडनं काहीतरी ॲड करू शकतो. मग ते बरोबर किंवा चूक हे ठरवणारे मैया आहे.
पॉइंट लक्षात आला ना, मग म्हणून मी काय केलं की वेबसाईटवरनं स्कंद पुराण, ते कल्याण मासिकाने प्रकाशित केलेलं स्कंद पुराण 1108 पानांचं मी आधी शोधलं, ते डाउनलोड केलं. त्यातला जो रेवा खंड आहे, तो रेवा खंड नावाचा खंड ज्यामध्ये नर्मदा मैयाचं पुराण आहे, तो रेवा खंड 747व्या पानावरती आहे. तर ते मी वाचायला आत्ता सुरुवात केली. मग त्यातला पहिला भाग बघितला की कसं अगदी सुरुवातीला कोण कोण जमले नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती. मार्कंडेय ऋषींना मग तिथे अनेक ऋषी येऊन भेटले. तिथेच युधिष्ठिर, द्रौपदी हे देखील आले. मग त्यानंतर युधिष्ठिरांनी मार्कंडेय ऋषींना प्रश्न विचारला. हे इथून आता हे तुम्हाला सांगायला थोडंसं छान वाटतंय, कारण याच्यात माझं काहीतरी इंटरप्रिटेशन आहे, माझे विचार आहेत, मी मध्ये मध्ये काहीतरी माझे विचार ॲड करू शकतो. तर असं काहीतरी जरा माझी इच्छा आहे. तर मैयाजीने सध्या ते थोडंसं असं अशी क्लॅरिटी अजून दिलेली नाही आहे, तर मी त्याची वाट बघतो आहे की असं क्लिअर कट लाईन एकदा लागली ना की मग ते मैयाजी करून घेतील. म्हणजे ते काम सध्या मी मैयाजींवरती सोडलेलं आहे. तर मित्रांनो असं आहे, तर सुमंगल तुझे किंवा मनीषचे किंवा मालिनीताई तुमचे विचार मी ठेवतो माझ्याकडे. मनीषचे आणि सुमंगलचे दोघांचे विचार हेच आहेत की जसं मनीषही म्हणाला की जे आदी काळापासून प्रचलित असलेलं नर्मदा पुराण त्यावरनं तुम्ही सांगा, तर तसंच आपण स्कंद पुराण डाउनलोड केलेलं आहे आणि स्कंद पुराणावरनंच रेवाखंड वाचून त्यातून आपण नर्मदा पुराण बघत आहोत. सध्या अभ्यासाचं पर्व चालू आहे, कारण माझा अभ्यास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी ते तुम्हाला सांगणं हे थोडं उथळपणा वाटेल. कारण जोपर्यंत एखादी गोष्ट मी स्वतः आत्मसात करत नाही, माझ्या आत जात नाही, जिरत नाही, तोपर्यंत मग मी ते परत तुमच्यासमोर सांगणं हे नुसतं म्हणजे वाचणं झालं, तर ते मला पसंत नाही आहे. मला थोडं बौद्धिक समाधानही तर मिळालं पाहिजे की नाही, इंटेलेक्च्युअल सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो. तर मला वाटतं सध्या आपण थोडीशी वाट बघूया. सो एवढं सांगून सुमंगल, मनीष, मालिनीताई, ललिताजी मी इथे थांबतो. तुमचा हा भाग तुम्ही ऐकला की मग तुमच्या प्रतिक्रियांची परत मला वाट असेल, कारण तुमच्या प्रतिक्रियानं ते तो यज्ञ चालू ठेवायला एक प्रकारे मदत करतात. कारण मी काही भाव मनामध्ये ठेवून त्यावरती त्या अनुसार व्हिडिओ बनवतो. मैयाजींचं प्रेरणा आहेच आहे, पण तुमच्या कमेंट्स आल्यानंतर ना ते मला मी करेक्ट लाईनीवरती आहे की नाही याचा बोध होतो. त्यामुळे तुमचे अवश्य आणि इतरही कोणी या चौघांपेक्षा निराळे जे हे वाचत असतील, ऐकत असतील, त्यांचेही मी धन्यवाद देतो. असे अनेक पाठक आहेत की काही लोक व्हॉट्सॲपवरती कळवतात, काही लोक फोनवर सांगतात, काही प्रत्यक्ष भेटल्यानंतर सांगतात, आणि काही लोक कमेंट सेक्शनमध्ये लिहितात. तर त्यापैकी निवडक आत्ता फक्त प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत, प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत असं आपण समजू. एवढं बोलून आता आपण नर्मदा मैयाचा गायत्री मंत्र म्हणूया. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.